नमस्कार। आज आषाढ़ कृष्ण नवमी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। जिल्ह्यातील सर्वात जुन्या शासनमान्य संस्कृत पाठशाळेचे सरकारी अनुदान बंद। मुंबई महापालिकेची 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया। आणि आदिवासी बांधवांचं आयुष्य उजळवण्यासाठी उद्धव दीप योजनेचा शुभारंभ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। जिल्ह्यातील एकमेव असलेल्या सर्वात जुन्या शासनमान्य संस्कृत पाठशाळेचे सरकारी अनुदान केंद्र सरकारने बंद केले आहे। भारताची प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेचे धिंडवडे निघत आहेत। सध्याच्या शिक्षण प्रणालीत शाळांमध्ये शिकवली जाणारी संस्कृत भाषा म्हणजे परीक्षेत विद्यार्थ्यांचे केवळ गुण वाढावे यासाठीच असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या शालेय पाठ्यपुस्तकांना देखील संस्कृत भाषेतील विद्वानांचा विसर पडला आहे। जिल्ह्यात एकमेव असलेल्या सर्वात जुन्या शासनमान्य संस्कृत पाठशाळेचे सरकारी अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याची धक्कादायक माहिती या पाठशाळेच्या प्रधानाचार्य स्नेहल नांदेडकर यांनी दिली आहे। त्यामुळे ना कुठलाही वेतन आयोग ना कुठलेही भत्ते अशा परिस्थितीत झगडत या पाठशाळेचे शिक्षक वृंद कसे बसे शिक्षणदानाचे काम करत आहेत। भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा असलेल्या संस्कृत साहित्याचे प्राकृत आणि देवनागरी भाषेत रूपांतर झाले तरीही संस्कृत भाषेचे गारूड विदेशातही आहे। त्याचाच नमुना म्हणजे जर्मनी सारख्या देशाने संस्कृत साठी स्वतंत्र विद्यापीठ उभारले आहे आणि भारतात संस्कृतचे धिंडवडे निघत आहेत। ठाण्यात घंटाळी परिसरात 1957 साली छोट्याशा इमल्यात परटेकर शास्त्री यांनी सुरू केलेली संस्कृत भाषा प्रसारणी सभा या ट्रस्टची शासनमान्य सुरवाणी ज्ञान मंदिर ही संस्कृत पाठशाळा आहे। या शाळेत प्रधानाचार्य स्नेहल नांदेडकर आणि मृदुला अकोलकर संजया भावे हे दोन शिक्षक असून राज्य शासनाकडून 25,000 अनुदान दरवर्षी मिळते। मात्र केंद्र शासनाकडून मिळणारे 1,44,000 अनुदान गेली 3 वर्ष बंद झाले आहे। या शाळेच्या शिक्षक वृंदांना कुठलाही वेतन आयोग अथवा भत्ता अद्यापपर्यंत लागू झालेला नसल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ही पाठशाळा सुरू आहे। विविध शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो मात्र महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने काढलेल्या संस्कृत भाषेच्या पुस्तकांमध्ये संस्कृतमधील विद्वान पाणिनी आणि कवी कालिदास यांचा उल्लेखही नसल्याची खंत पाठशाळेच्या प्रधानाचार्य नांदेडकर व्यक्त करतात। तर या संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षेची प्रमाणपत्रे चक्क इंग्रजीत दिली जात असल्याचं उघड झाल्याने चिंता व्यक्त होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांना जमीन गैरव्यवहार प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे। मेंडोसा यांनी घोडबंदर रोड परिसरातील सुमारे 875 कोटी किमतीच्या 102 एकर जमिनीचा सौदा बोगस कागदपत्रे दाखवून केला होता। या गैरव्यवहारात मेंडोसांसोबत एक वकील आणि अन्य 3 जणांवरही गुन्हा दाखल झाला आहे। घोडबंदर रोड येथील मौजे बोरीवडे येथे सिल्लू मिस्त्री नामक 90 वर्षीय वृद्धेच्या मालकीची 102 एकर जमीन आहे। या जमिनीचा सौदा मेंडोसा यांच्यासह दस्त तयार करणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील दलाल आणि दप्तरबंद कर्मचारी A.R. गायकवाड यांनी 2015 बनावट दस्त सादर करून केला होता। तसेच बनावट दस्त खरे असल्याचे भासवून ठाण्यात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यासाठी कर्मचारी गायकवाड यांच्या मदतीने मेंडोसा यांनी फेरफार देखील केले होते। या प्रकरणी दुय्यम निबंधकांनी तसेच सिलो यांनी 2015 ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती। मात्र मेंडोसा यांनी अटकपूर्व जामीन घेतल्याने पोलिसांनी हे प्रकरण बासनात गुंडाळून ठेवले होते।
न्यायालयाने या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश कासारवडवली पोलिसांना दिले होते। त्यानुसार 24 फेब्रुवारी 2016 रोजी कासारवडवली पोलिसांनी गिल्बर्ट मेंडोसा यांच्यासह अशोक हिरे, पिलू मेहता उर्फ बनावट सिल्लू मिस्त्री यांचा भाऊ केरसी गार्ड, त्यांचे सहकारी गयाप्रसाद बच्चूलाल उर्फ जी बी लाल यांच्यावर गुन्हे दाखल केले होते। सिलू मिस्त्री यांचा मुलगा जहांगीर उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ आहे। त्यांना दाव्याच्या यादीत आपल्या आईचे नाव आढळल्याने त्यांना आश्चर्य वाटले। त्यांनी याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून आपल्या आईने कुठलीच याचिका केली नसल्याचे स्पष्ट केले। त्यानंतरच या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। पिलू यांनी आपला भाऊ केसी याच्या सांगण्यावरून केवळ पैसे कमविण्यासाठी याचिका दाखल केल्याचे न्यायालयापुढे सांगितले। मेंडोसा यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। परिवहन सेवेची प्रतिमा आणि सेवा सुधारण्यासाठी काम करा असा सल्ला महापालिका आयुक्त आणि महापौरांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे। ठाणे परिवहन संदर्भात एका बैठकीचं आयोजन काल करण्यात आलं होतं। या बैठकीत बोलताना हा सल्ला त्यांनी दिला। परिवहन सेवा हे उत्पन्नाचं साधन नाही ही वस्तुस्थिती मान्य केली तरी परिवहन सेवा सुधारण्याची गरज आहे। यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहाय्य मिळेल पण त्याकरिता सर्वांनी पूर्ण क्षमतेनं काम करण्याची गरज असल्याचं या दोघांनी सांगितलं। परिवहन सेवा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त बस रस्त्यावर धावल्या पाहिजेत म्हणजे परिवहन सेवेविषयीची नकारात्मक भूमिका कमी होऊ शकेल। यासाठी परिवहन सदस्यांपासून कार्यशाळेतील शेवटच्या कामगारापर्यंत सर्वांनी पूर्ण क्षमतेनं काम करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली। परिवहन सेवा सुधारताना ठाणेकरांच्या सूचनांचा विचार केला जावा। परिवहन सेवेच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होणार असल्यानं परिवहन सेवा काही प्रमाणात सुरळीत होईल पण जुन्या बंद पडलेल्या बसेसही दुरुस्त करून रस्त्यावर आणाव्या अशा सूचना महापौर आणि महापालिका आयुक्तांनी या बैठकीत दिल्या। मुंबई महापालिकेची ब्रिटिशकालीन 1800 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे आज लाखो लिटर पाणी वाहून गेलं। वर्तकनगर येथे असलेली ही जलवाहिनी खालून फुटली होती मात्र या जलवाहिनीत असलेल्या दाबामुळे पाण्याचे फवारे जलवाहिनीच्या वर उडत होते। या जलवाहिनीतील दाब वाढल्यामुळे ही जलवाहिनी फुटल्याचं सांगितलं जातं। ही जलवाहिनी फुटल्याचं वृत्त येताच मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसंच ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं त्वरित या ठिकाणी धाव घेतली आणि या जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला। या जलवाहिनीतून बाहेर पडणारं पाणी बाजूच्याच गटारामधून वाहिल्यामुळे ते आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये शिरलं नाही अन्यथा गंभीर प्रसंग निर्माण झाला असता। यापूर्वीही जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरात फुटली होती। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे आता मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर काहीसा परिणाम होणार आहे। जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे आयुष्य सौर ऊर्जेने उजळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्धव दीप या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। ठाणे जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्याच्या विभाजनानंतरही शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमध्ये दुर्गम भागातील असंख्य पाडे आणि वस्त्यांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला आहेत। यापैकी अनेक दुर्गम आणि अतिदुर्गम पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही। उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील निवडक आदिवासी कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सौर दिवे देऊन या योजनेचा प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात आला। पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या योजनेसाठी बी द चेंज
या सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले आहे। यावेळी कृष्णा भवर, सुरेश भवर यांसह 5 कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सौर दिव्यांचे वाटप करण्यात आले। पटकीचा पाडा, वेरुक ग्रामपंचायत आणि बोरीचा माल, कसारा ग्रामपंचायत या शहापूर तालुक्यातील 2 गावांमध्ये या आदिवासी कुटुंबांचे वास्तव्य आहे। राज्यातील पोलिसांसाठी कर्तव्य माध्यमाच्या मेळाव्यातून गुन्ह्याच्या तपासावर आधारित विविध विषयांवर नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ठाणे पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कटके यांनी 2 सुवर्ण पदक पटकावली आहेत। या कामगिरीमुळे आता त्यांची राज्यातील संघातून देशपातळीवर अशाच स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता आहे। या कामगिरीमुळे त्यांचे संपूर्ण आयुक्तालयात कौतुक होत असून ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तिला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले आहे। अत्याधुनिक आयुधांचा वापर करून तपास कौशल्य आणि कार्यक्षमता वाढावी म्हणून राज्यातील पोलिसांसाठी कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते। त्यामध्ये या परीक्षेसाठी राज्यातील विविध आयुक्तालय तसेच ग्रामीण अधीक्षक क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांचे संघ भाग घेतात। यंदा पुणे जिल्ह्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 1 येथे राज्यस्तरीय कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। हा मेळावा 18 ते 23 जुलैच्या दरम्यान पार पडला होता। त्यात राज्यातील विविध आयुक्तालय तसेच ग्रामीण क्षेत्रातील पोलिसांचे एकूण 21 संघ सहभागी झाले होते। या संघांमध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या 63 अधिकाऱ्यांचा समावेश होता।